अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही जर बघितलं तर या शासनाकडून कोणती अपेक्षा सर्वसामान्य जनतेची झालेली नाही आहे. बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि महाराष्ट्रामध्ये विविध घटना ज्या नेहमी समोर येत आहेत आणि किती अशा घटना असू शकतात की त्या दबल्या जातात, तर एक संपूर्ण महाराष्ट्रव्यापी बंद जनतेच्या माध्यमातूनच पुकारला गेला होता, परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तो बंद म्हणजे वास्तविक पाहता आपण इतर वेळेला बघतो की न्यायालये जे खरोखर जिथे आवश्यकता आहे ते जे महत्त्वाचे विषय आहेत त्यावर निर्णय तातडीने देत नाही, परंतु ह्याच विषयाच्या संदर्भात पटकन न्यायालयाने निर्णय दिला की बंद होणे होता कामा नाही. ठीक आहे, परंतु लोकांची अपेक्षा आहे की न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून आम्ही उद्धव साहेबांच्या आदेशानंतर आपण एक महिला सुरक्षित तर घर सुरक्षित, आणि महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित, बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित, अशा पद्धतीने ही आपली जी महिला आहे प्रत्येकाच्या घरातील महिला सुरक्षित राहायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन ज्यावेळेला उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला शक्ती कायदा त्यांनी बनवला आणि तो पारित होण्यासाठी आता केंद्र सरकारकडे त्या ठिकाणी राष्ट्रपतींच्या सहीसाठी मला वाटतं प्रतीक्षेत 3 वर्ष झाले, परंतु त्याच्यावर काय निर्णय झालेला नाही आहे. उच्च न्यायालयाला आम्ही निवेदन करतो की या बाबतीत आपण हस्तक्षेप करायला हवा, हा कायदा यायला हवा आणि त्याच्याबरोबर हे जे काय मुजोर सरकार आहे, म्हणजे तुम्ही बघितलं की बदलापूरची जी घटना अशी आहे की 11-11 तास पालकांना त्या ठिकाणी बसावं लागलं, FIR नोंदवला गेला नाही. ती जी शाळा आहे ती भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी किंवा त्यांच्याशी संबंधित जे व्यक्ती असल्यामुळे त्या ठिकाणी FIR नोंदवला जात होता असं लोकांनी सांगितलेलं आहे. मग या जर अशा पद्धतीच्या जर घटना घडत असतील आणि शासन ज्याचं असेल, कुणाचंही शासन असो, जर एखादी चुकीची गोष्ट घटना घडली तर त्या ठिकाणी न्यायनिवाडा हा झाला पाहिजे ही प्रामाणिक भावना लोकांची असते, परंतु तसं होताना कुठे दिसत नाही आहे. बिंदे सरकार आल्यापासून कुणालाही भीती नाही, गुन्हेगारांना भीती नाही. बरं, बदलापूरच्या घटनेच्या नंतर तुम्ही जर बघितलं तर RCF पोलीस स्टेशनमध्ये एक पोस्टो गुन्हा दाखल केला, मानखूरमध्ये चुलत्या नेच आपल्या परिवारातील महिला सदस्यावर मुलीवर अत्याचार केला, अशा अनेक घटना आहेत की इथे कोणतेही राजकारण आम्ही आणू इच्छित नाही, परंतु एक मात्र खरं की ह्या अशा घटना म्हणजे घरामध्ये सुद्धा महिला सुरक्षित नसेल तर समाजामध्ये जिथे ती जॉबला जाणार असेल तिथे जर सुरक्षित नसेल तर महिलेची सुरक्षितता हा जो विषय आहे तो फार मोठा गांभीर्याने घ्यायला हवा, यासाठी सर्वांनी पुढे यायला पाहिजे. आज सह्यांचं या ठिकाणी निवेदन जे आहे ते आम्ही राष्ट्रपतींकडे देणार आहोत. सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्राच्या 3 शाखेच्या वतीने आज या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या इथे हजारो सह्यांचं सह्या या ठिकाणी स्वतःहून लोकांनी दिलेल्या आहेत. म्हणजे ही जी जनतेची भावना आहे ती कुठेतरी पुढे आणून आम्ही उच्च न्यायालयाकडे देणार आहोत, आम्ही राष्ट्रपतींना निवेदन पाठवणार आहोत आणि हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा.